नमस्कार, वैशाली मेजवानीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत. आंब्याचा सीझन सुरू झाला आणि गोडाचा बेत म्हटला की आमरस हा नेहमीच केला जातो. पण आज आपण आमरस न करता आंब्यापासून एक रेसिपी करणार आहोत, ती म्हणजे आंब्याची पुरणपोळी, म्हणजेच मँगो पुरणपोळी. तर मग करूया सुरुवात. इथे मी 2 कप मैदा घेत आहे. दोन कप मैद्यामध्ये आपण 1/2 चमचा हळद, 1/2 चमचा मीठ घालून एकत्र करून घेऊया. हे सगळं एकजीव झालं की त्यामध्ये आपण थोडं पाणी घालून मळून घेणार आहोत. लागेल तसं पाणी घालून आपण ते मळून घ्यायचं आहे. थोडे पाणी घालून आपण मळून घेतलं की आपल्याला अंदाज येतो की आपल्याला पीठ किती से सैलसर मळून घ्यायचे आहे. हे पीठ आपल्याला आपण चपातीचे कणिक मळतो त्यापेक्षा थोडेसे सैलसरच मळून घ्यायचे आहे. अशा प्रकारे आपण मिक्स करून एक गोळा तयार करून घेणार आहोत. आपण हे पीठ चांगले मळून घ्यायचे आहे. पीठ मळून झाले की त्यामध्ये आपण 2 टेबलस्पून तेल घालणार आहोत. तेल घालून घेऊया. तेल घालून आपण हे एकजीव करून मळून घेऊया. परत तेलाने आपलं पीठ खूप छान असं मऊ होते आणि पोळ्या पण एकदम मऊशीर होतात. आपण परत 1 चमचा तेल घालून घेणार आहोत आणि परत हे पीठ सारखे करून घेणार आहोत. तुम्ही बघू शकता किती सॉफ्ट असं झालेलं आहे. आता हे आपल्याला 1/2 तास झाकून ठेवायचे आहे. तोपर्यंत आपण आता पुरणाची तयारी करूया. इथे मी 2 कप चणा डाळ घेत आहे. चणा डाळ आपल्याला 2 ते 3 पाण्यात चांगली धुवून घ्यायची आहे. 2 ते 3 पाण्यातून काढून आपण ती स्वच्छ करून घेणार आहोत. डाळ आता आपली 2 ते 3 पाण्यातून धुवून झालेली आहे आणि त्यातलं पाणी काढून घेतलं आहे. इथे मी 1 भांड्यात पाणी गरम करायला ठेवले होते. पाण्याला उकळी आलेली आहे. आता आपण उकळलेल्या पाण्यामध्ये धुवून घेतलेली चणा डाळ घालून घेऊया. आपण ही इन्स्टंट पुरणपोळी करत असल्यामुळे आपण चणा डाळ डायरेक्ट शिजवून घेत आहोत. थोडं मिक्स करूया आणि आपण झाकण ठेवून एक उकळी येईपर्यंत वाट पाहूया. पाण्याला उकळी आलेली आहे. आता आपण झाकण काढून घेऊया आणि डाळ शिजवून घेणार आहोत. डाळही आपण कुकरमध्येही शिजवू शकतो, पण अशा प्रकारे शिजवली तर डाळ कितपत शिजली आहे ह्याचा आपल्याला अंदाज येतो. आपण चेक करून बघूया. अशा प्रकारे आपण चेक करूया. डाळ आपली शिजली आहे. तुम्ही बघू शकता. आता आपण गॅस बंद करूया आणि आपल्याला हे डाळीतलं पाणी काढून घ्यायचे आहे. अशा प्रकारे आपण डाळीतलं पाणी काढून घेऊया. ह्याच डाळीच्या पाण्यापासून आपण पुरणपोळीची कटाची आमटी देखील करतो. डाळ छान शिजली आहे, तुम्ही बघू शकता. आता आपण एक कढई गरम करून घेऊया. कढईमध्ये 1 चमचा तूप घालून घेऊया. त्यामध्ये शिजलेली डाळ घालून घेणार आहोत. शिजलेली डाळ घालून घेऊया. आता आपण यामध्ये 2 कप साखर घालून घेणार आहोत. साखर टाकून आपण एक छान मिक्स करून घेऊया. साखर टाकल्यानंतर डाळीला पाणी सुटते. साखर छान आपल्याला मिक्स करून घ्यायची आहे. गॅस आपल्याला मीडियम लो फ्लेमवर ठेवायचा आहे.
आणि असं आपण त्याला कंटिन्यूअस ढवळत राहायचं आहे। आता आपण यामध्ये 2 कप आंब्याचा रस घालणार आहोत। इथे मी 4 आंबे घेतले होते, 4 आंब्यांचा मी मिक्सरमधून रस काढून घेतलेला आहे। इथे आपण 2 वाटी आंब्याचा रस घातलेला आहे आणि आता हे आपण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे, व्यवस्थित परतून घ्यायचं आहे। आंब्याचा रस आणि साखर यामुळे डाळीला जरा पाणी सुटते, तर आपण हे मीडियम लो फ्लेमवर सतत ढवळत राहून शिजवून घ्यायचं आहे। यामध्ये आता आपण 1 चमचा किसलेला अद्रक घालणार आहोत, त्यानंतर 1/2 चमचा आपण जायफळ पूड घालणार आहोत आणि 1/2 चमचा वेलची पूड घालून घेणार आहोत। आणि आता हे छान मिक्स करून घेऊया। आपली डाळ जवळजवळ शिजलेली आहे, आपण थोडंसं पाणी आटेपर्यंत त्याला ढवळून घेऊया। मीडियम लो फ्लेमवर आपल्याला हे सतत ढवळून घ्यायचं आहे। जर आपण सतत ढवळत राहिलो नाही तर आपलं पुरण हे खाली करपण्याची शक्यता असते, त्यामुळे आपण ते सतत ढवळत राहायचं आहे। आपली डाळ आता शिजलेली आहे, त्याची कन्सिस्टन्सी इतपत झाली पाहिजे। डाळ आपली थोडी थंड झाली की ती आपल्याला मिक्सरमधून वाटून घ्यायची आहे। एकदम गरमही डाळ आपल्याला वाटून घ्यायची नाही आहे आणि एकदम थंडही वाटून घ्यायची नाही आहे, कारण त्यामुळे ती मिक्सरमध्ये वाटली जाणार नाही। अशा प्रकारे आपण मिक्सरमधून डाळ वाटून घेतली आहे। आता आपण पोळी लाटून घेऊया। पोळी लाटण्यासाठी आपण एक पिठाचा गोळा घेऊया, त्याला थोडंसं तेल लावून आपण अशी एक पारी बनवून घेणार आहोत। अशा प्रकारे आपण ती पारी बनवून घेऊया। तुम्ही बघू शकता पीठ किती सॉफ्ट झालं आहे ते। त्यामध्ये आपण असा पुरणाचा गोळा भरून अशा प्रकारे आपण त्याचा गोळा करून घेऊया। अशा प्रकारे तो गोळा बंद करून घेऊया, तुम्ही बघू शकता। हाताने आपल्याला त्याला सारखं करायचं आहे जेणेकरून चारी बाजूला पीठ व्यवस्थित लागलं जाईल। आता आपण इथे मैद्याचं पीठ घेतलेलं आहे, त्यामध्ये हा गोळा घोळवून घेऊया आणि आपण आता त्याची पोळी लाटून घेणार आहोत। आधी आपण हलक्या हाताने थोडं प्रेस करून घेणार आहोत जेणेकरून पुरण हे चारी बाजूला व्यवस्थित स्प्रेड होईल किंवा पसरलं जाईल आणि आपली पोळी छान लाटली जाईल। अशा प्रकारे आपण हलक्या हाताने पोळी लाटून घेऊया। हलक्या हलक्या हाताने आपण ती फिरवून फिरवून लाटून घ्यायची आहे जेणेकरून पुरण हे चारी बाजूला व्यवस्थित पसरलं जाईल। तुम्ही बघू शकता किती छान पोळी लाटली गेली आहे। आता आपल्याला ही पोळी तव्यावर घालून घ्यायची आहे, तर आपण ही आता लाटण्यावर घेऊन ती अलगदपणे तव्यावर घालून घेणार आहोत। अशा पद्धतीने पोळी घातली तव्यावर की ती फाटत नाही किंवा तुटत नाही। वरून थोडेसे तूप घालून घेऊया। खालून थोडी पोळी शेकून झाली की आपण ती पलटून घेऊया। तुम्ही बघू शकता किती छान शेकली गेली आहे पोळी। वरून थोडेसे तूप घालूया। बघू शकता किती छान फुलली आहे पोळी, रंगही खूप छान आलेला आहे पोळीला। आणि आता आपली आंब्याची पुरणपोळी तयार आहे। आपण तिला एकदा पलटून घडी करून काढून घेऊया। तुम्ही बघू शकता पोळी किती मऊ लुसलुशीत आणि छान झालेली आहे। तुम्हाला आमची रेसिपी आवडली असल्यास व्हिडिओला लाईक करा आणि नवीन नवीन रेसिपी पाहण्याकरिता वैशाली मेजवानीला सबस्क्राईब करा।